हॅलो, आज आपण बघूया थालीपीठाची भाजणी कशी करायची। तर हे गहू आहेत, हे जिरे आहेत, धने आहेत आणि ज्वारी आहे आणि हे तांदूळ घेतलेत मी, हे साधेच तांदूळ आहेत आणि ही उडीद डाळ आहे, ती अर्धी वाटी घेतली आहे मी। ही चण्याची डाळ आहे, हरभरा डाळ एक वाटी घेतली आणि ही मुगाची डाळ आहे एक वाटी आणि ही बाजरी आहे तीन वाटी। मी हे सगळं साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे। मी गहू एक वाटी घेतलेत, तांदूळसुद्धा एकच वाटी घेतलेत, ज्वारी दोन वाटी घेतली आणि बाजरी तीन वाटी घेतली आहे, हरभऱ्याची आणि मुगाची डाळ एक एक वाटी घेतली आहे आणि धने पाव वाटी घेतलेत आणि जिरे थोडेसे जास्त घेतलेत अर्ध्या वाटीपेक्षा। तुम्हाला सगळं मेजरमेंट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तर हे सर्व असं भाजून घ्यायचं आहे। मी आता इथे गहू आणि बाजरी भाजून घेतली व्यवस्थित मीडियम गॅसवर, आता ज्वारी भाजतीये। हे सगळं वेगळं वेगळं भाजायचं आणि नंतर एकत्र करायचं। गॅस फुल करून काहीच भाजायचं नाहीये। आता इथे मी तांदूळ भाजायला घातलेत, चण्याची डाळ भाजून झालीये। हे तांदूळ आपल्याला लाल नाही करायचे, थोडासा कलर चेंज झाला की मग ते काढून घ्यायचे। ही मुगाची डाळ आहे। थालीपीठाची भाजणी घरात असली की पटकन थालीपीठ करायला बरं पडतं आणि ही उडदाची डाळ आहे, ही मी अर्धी वाटी घातली आहे। तुम्ही थोडी जास्तही घालू शकता कारण उडदाच्या डाळीला स्वतःची एक टेस्ट असते, त्याच्यामुळे छान टेस्ट येते थालीपीठामध्ये। तर आता ही छान भाजली आहे, आता हे जिरे भाजूया आपण। याच्यानंतर मी थोडंसं कडधान्य पण घेणार आहे। तर आता हे जिरे पण छान भाजून झाली आहेत, हे धने पाव वाटी घेतलेत मी। मी सगळं एकाच वाटीने मोजलेलं आहे। तर हे धनेही छान भाजूया आपण आणि याच्यानंतर जे कडधान्य मी घेणार आहे तर हे हुलगे आहेत, याला कुळीत असंही म्हणतात। तर हे आपण छान भाजून घेऊया। हे मी अर्धी वाटी घेतलेत। तुम्ही तुमच्या घरात जे कडधान्य अवेलेबल असेल ते घालू शकता, नसेल तर काहीच हरकत नाही। यानंतर मी हे पिवळे चणे घेतलेत, हरभरे घेतलेत। तुम्ही चण्याच्या डाळीऐवजी पूर्ण हरभरे पण घालू शकता कारण की सालासकट हरभरे असल्यामुळे आपल्याला त्यातलं फायबर पण मिळतं। आणि ही मटकी आहे, ही मी अर्ध्या वाटीला थोडीशी कमी घेतली आहे। सगळं कडधान्य मिळून एक वाटी आहे। तर हे आता छान भाजलं आहे आणि हे मूग आहेत। तुम्ही मुगाच्या डाळीला पण मुगाशी रिप्लेस करू शकता, मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही अख्खे मूग घेऊ शकता। हे पण सालासकट असल्यामुळे आपल्याला त्याच्यातून पण फायबर मिळतं। तर हे सगळं आता भाजून झालंय आणि मी हे धने जिरे याच्यामध्ये छान मिक्स करते। हे मिक्स करून व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि चक्कीमधून बारीक दळून आणायचं। मग कधीही थालीपीठ वाटेल तेव्हा करू शकतो आपण। कधी मुलांना डब्यात वेगळं काही द्यायचं असेल तर हे थालीपीठ आपण करू शकतो। तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर लवकर करा, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता, बाकी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील। थँक्यू, बाय।